इलू इलू ला हा ड्रेस छान दिसतो पण तिला होईल का भरपूर मोठा होईल मला वाटतं बघून हे चांगलं हे नाही हे बलून्स आहे प्रिंट मम्मा याच्यामध्ये कलर आहे का ब्लू कलर आहे वाटतय नको तुझा चांगला वाटतो हा चांगला वाटतो एक आहे ब्लू कलर नको ना हा बघा हाच कलर चांगला वाटतो पण याचा मणी पडला थोडस मोठा नको घ्यायला तिला थोडस छोटाच पाहिजे आता वापरता येईल एवढा नाही बोलला दोन आठवड्यापूर्वी तर मी घेऊन गेलो नाही त्याचे ब्लू कलर आहे आणि पिंक आहे दुसरा एक रेड कलर पण आहे त्याचा सेम पॅटर्न नाही हा कलर ना चांगला होता म्हणजे मनी पडला दुसरा पीस नाही त्यानंतर मी एक रवा केक बनवला त्याच्यामध्ये एक कप वाटी रवा घेतला आणि एक कप वाटी दही घेतला आणि मला साखरेचा रवा केक बनवायचा नव्हता त्यामुळे मग मी जे आहे गुळाची जी आहे ती पावडर वापरली तर याच्यामध्ये माझ्याकडे गुळाची पावडर आहे तर मी ती त्या मिक्सरमध्ये मिक्स केली आणि त्यानंतर एक पॅन हे प्रीहीट केलं आणि त्याच्यावरती हे जे बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये म्हणजे केकसारखं साधारण येईल म्हणून मी ठेवलं आणि इकडे मी प्रीहीट केलं थोडंसं तळाला मीठ टाकलं जेणेकरून सगळं हीट असते ते सगळीकडे समप्रमाणात पसरून जाईल तर इथे मी केक बनवण्यासाठी जे भांडं घेतलं त्याच्या तळाजवळ मीठ ठेवलं आणि त्यानंतर वरती स्टँड ठेवणार आहे स्टँडवर ठेवल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं तापमान येऊन देणार आहे आणि त्यानंतर मग जे भांडं आहे त्याला आधी मी ग्रीस करून घेतलं आहे तुपाने आणि त्यानंतर मग हे जे मिश्रण आहे म्हणजे दही रवा आणि गुळ याचं मिश्रण आहे ते सगळं याच्यामध्ये भांड्यामध्ये ओतलं आहे आणि ते व्यवस्थित असं त्याचा सरफेस जो आहे तो असा पूर्ण प्लेन करून मग ते मी 15 ते 20 मिनटं बेक करायला ठेवणार आहे तर याच्यामध्ये मी काही सोडा वगैरे वापरलेला नाही त्यामुळे नॉर्मल जे आहे रेग्युलर केक बनवतो तसंच बनवायचं आहे छोटासा म्हणून मग मी इथं तयारी करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग 15 ते 20 मिनटांनी मग केक रेडी होईल मग त्यानंतर आपण बघू तर इथे मी ठेवलं आहे भांडं याच्यामध्ये आणि त्यानंतर मग झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं साधारण स्टेडी मिडियम आज ह्याच्यावरती मिडियम गॅसवरती तो केक आहे तो बेक करायला ठेवणार आहे सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आहे मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 आणि आज आपल्या चॅनलवरती 200 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे तर मी असं ठरवलं आहे की जेव्हा 100चा टप्पा कंप्लीट होईल तेव्हा आपण थोडंसं छोटंसं काहीतरी सेलिब्रेशन करू आणि त्याप्रमाणे 100चा टप्पा जेव्हा कम्प्लीट झालेला तेव्हा आपण कुठे गावी होतो ना मे बी गावी असू त्यामुळे माझं काय एवढं लक्ष नव्हतं पण आज 200चा टप्पा झालेला आहे जिथे मला वाटत होतं की चॅनलवरती निदान 100 तरी सबस्क्रायबर व्हावे तिथे आज आपले 200 झालेले आहेत तर जे कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि चॅनलवरती तुम्ही आता नवीन व्हिडिओ कोणी बघत असतील पहिल्यांदा मी याच्यामध्ये कंटेंट काय काय घेतलं आहे की रवा घेतला एक वाटी त्यानंतर गुळ घेतला एक वाटी आणि दही एक वाटी तसं सगळं मिक्स केलं आणि एक मोठं पातेलं आहे ते प्रीहीट केलं आणि त्यानंतर मग एका छोट्या भांड्यामध्ये आतून तुपाने ग्रीस करून मग त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं बॅटर ओतलं आणि मग प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये ते सगळं जवळपास 15 ते 20 मिनटापर्यंत ठेवलं त्यानंतर हा छानपैकी केक तयार झालेला आहे तर हा आहे छोटासा केक गुळाचा केक बनवलेला आहे रवा आणि गुळ आता कसं हे होत आहे ते मी ते कट करून सगळ्यांना देणार आहे
एकच आहे का? हो दादा, हे एकच आहे का? हे एकच आहे? दोन एम एम. अच्छा, बाकी सगळे बांगड्याच आहेत. तर 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदन झाल्यानंतर आम्ही सगळेजणं बाहेर गेलो फिरायला. तर आमच्या इथे एक दुर्गाडी म्हणून किल्ला आहे, शिवाजी महाराजांच्या काळामधला किल्ला. तर तिकडे पण झेंडावंदन वगैरे होतं, पण आम्ही शाळेच्या इथे झेंडावंदन करून झाल्यानंतर मग तिकडे गेलो जरा, आणि त्यानंतर शिवमंदिरच जाणार होतो. तर इकडे बघताय की इकडे फुगे वगैरे सगळे आपल्या तिरंग्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर खूप छान वाटतंय बघताना, बाहेर एकदम आल्हाददायक वातावरण. गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये. अरे इथे पण हे झेंडावंदन झालेलं आहे. हे काय, इथे भारी लोकेशन मिळालं. मी आज पहिल्यांदा बघितलं इथं. हे भारी वाटत. भारी वाटतं ना इथं, दगडाचं वगैरे बांधलेलं आहे. दुर्गाली किल्ल्याच्या इथं आलेलो आहो. मंदिर मंदिर मंदिर. दसऱ्याला खूप जास्त गर्दी होती ना रुद्र, पाहिलं मला. तर या शिवरायांच्या काळातील जो किल्ला आहे, या किल्ल्यावरती ही दुर्गा मातेची मंदिर मूर्ती आहे. दसऱ्याला खूप जास्त गर्दी असते आणि या मातेच्या नावावरूनच या किल्ल्याचं नाव दुर्गाडी असं. हा इथून दिसतो दुर्गाडी किल्ल्याचा चौक, जिथे शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे इथे सगळीकडे. आणि इथून जवळच दुर्गाडी किल्ला, इथून जरा 5 मिनटं पुढे चालत आलो की इथेच दुर्गाडी किल्ला आहे. दुर्गाडी किल्ल्याचा परिसर असा दिसतो. इथे पण ध्वजारोहण झालेलं आहे. हा किल्ल्याचा परिसर, हे मंदिर, दुर्गा मातेचं मंदिर. तर इथे दसऱ्याला वगैरे खूप जास्त गर्दी असते. मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही आलो होतो. आणि हा एरिया इथे पूर्णपणे दगडाचे बांधकाम आहे. रॅली दिसले का? कार या साईडने जातात. 4-व्हीलरचे सगळे सनरूफ मधून बाहेर येऊन झेंडे नेतात. हा, सगळे फ्रेंडचा ग्रुप असेल तो झेंडे वगैरे लावून. आम्ही सगळे जाऊन आलेलो आहोत दुर्गाडी किल्ल्यावरती. कोण कोण गेलं होतं रे आपण दुर्गाडी किल्ल्यावर? तर इथे आम्ही सगळे दुर्गाडी किल्ल्यावरती जाऊन आलोय. तर इथे आहे रुद्र, पार्थ आणि प्रमोद, त्यानंतर मनाली आणि प्रत्येक. मनाली माझी जाऊ आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे आता दुसरीकडे फिरण्यासाठी. तर त्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन आल्यानंतर मग आम्ही शिवमंदिराच्या दिशेने तिकडे जाणार होतो. तर गाडीमध्ये यांची मजा मस्ती चालू होती आणि बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे होतं, त्यामुळे त्यांचं बोलणं पण कंटिन्यू लक्षात येत नाही आहे.
तर किल्ल्यावर जाऊन आल्यानंतर आम्ही निघालो जे मंदिर आहे जवळच खिडकाळीला आमच्याकडे शिवमंदिर आहे तिकडे गेलो आणि श्रावण महिना चालू आहे त्यामुळे देवळात पण जाणवले ह्याच्याने आम्ही निघालो. तर इथे आहे मी प्रमोद रुद्र पार्थ मनाली आणि प्रतीक. तसं कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला काला तलाव आणि हे खिडकाळीला जे शिवमंदिर आहे हे तीन ठिकाणं मी बघून झालेली आहे. तर आता आम्ही चाललो आहे तिकडे शिवमंदिराच्या दिशेने. त्याचप्रमाणे आणखीन दोन तीन ठिकाणं आहेत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. इथे आलो आहे मी आम्ही मंदिराच्या जवळ. हा आहे खिडकाळी शिवमंदिराचा परिसर. तर इथे बघताय श्रावणचा जे आहे श्रावण असल्यामुळे इथे थोडीफार गर्दी पाहायला मिळते. मी तेच बघत होती. त्यानंतर संकष्टी असल्यामुळे घरी आल्यावरती मग सकाळी साबुदाणा भिजत ठेवला होता आणि त्यानंतर वडे बनवायचे होते त्यामुळे मग मी आता वडे वगैरे बनवणार आहे. तर इकडे तयारी करून ठेवलेली आहे आज आधीच आणि मम्मीने जे आहे चटणी वगैरे तयार करून ठेवली होती. जस्ट मला आता जे आहे ते वडे तळून घ्यायचे होते. तर ही जी कढई दिसते ती आमच्या घराची खूप वर्षापूर्वीची आहे त्यामुळे ते थोडीशी काळी असेल पण तीच वापरतो आम्ही. ते तळणीसाठी वगैरे तळणी वगैरे बनवा करायचं असेल तळायचं वगैरे असेल तर हीच जास्त करून वापरतो. तर इकडे मी तयारी वगैरे करून ठेवलेली होतीच म्हणजे सगळं ह्याच्यामध्ये घेतलं आहे. साबुदाणे भिजवलेले साबुदाणे होते ते घेतलेत आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जो बटाटा आहे दोन चार बटाटे जास्त घेतले त्यामुळे काय होतं की साबुदाणे वडे चांगले बनतात. तर इकडे मी ते थापायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मग जे आहे ती मनाली मला मदत करते हे करण्यासाठी वडे वगैरे बनवण्यासाठी. तर आम्ही दोघे किचनमध्ये आहोत आणि गप्पा मारता मारता आमचं काम चालू आहे. तर हे मी पहिले व्यवस्थित असे चपटे थापून घेते आणि त्यानंतर मग तळणार आहे. तर आमचं डिस्कशन हे चालू होतं की माझे मोस्टली जे आहे ते साबुदाणा वडे तळताना फुटतात. तर मनाली सांगत होते की थोडेसे पातळ बनवायचे आणि पातळ बनवले की ते फुटत नाहीत. तर थोडंसं तेल वगैरे गरम करून घेतलं आणि नंतर मग मी एक एक ते तळून घेणार आहे.
उपवासासाठी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, जसे की काही जण वरीचा भात आणि आमटी वगैरे बनवतात, काही जण फक्त जे आहे बटाट्याचा काप असतात त्यात तेही वापर खातात म्हणजे उपवासाच्या वेळेला, किंवा आपण जे फ्राईज असतात ते फ्राईज पण चालतात. त्यानंतर साबुदाणा वडा हा तर सर्वांचा फेवरेट आहे. आणि हे जे आहे ते थोडेसे क्रिस्पी बनवायचे होते, त्यामुळे तेल जास्त तापून घेतलेलं आहे आणि पाणी खूप कमी ठेवलं होतं, म्हणजे ते भिजवलेले जे साबुदाणे वडे आहेत त्यामध्ये खूप कमी पाणी ठेवलं होतं. आणि त्यानंतर मग ते त्याच्यामध्ये बटाटा जो असतो त्या बटाट्यामध्ये पाणी ऑलरेडी असतं, त्यामुळे कमीच पाणी ठेवायचं जेव्हा असे साबुदाणे वडे वगैरे बनवायचे असतात. तर हे असंही मी थोड्या छोट्या मोठ्या टिप्स यूट्यूबच्या ह्याच्यावरती बघत असते, तर त्याच्यातून बरेचसे टिप्स मिळत असतात की साबुदाणा वडा कसं तयार करायचा किंवा कमी वेळेमध्ये कसं जेवण वगैरे बनवायचं, ते काही टिप्स वगैरे बघत असते. कारण की संध्याकाळच्या वेळी खूप कमी वेळ मिळतो आणि त्या वेळेमध्ये बऱ्यापैकी चांगली भाजी किंवा काय बनवायचं असेल तर आपल्याला तयारीसाठी जास्त वेळ लागतो. कधीही कोणतंही जेवण वगैरे बनवताना आपल्याला तयारीसाठी जास्त वेळ लागतो, पण तयारी थोड्या वेळामध्ये पटकन करता आली तर मग बाकीचं काम लगेच होऊन जातं. तर आमच्या इथं गप्पा गोष्टी वगैरे चालू आहेत. आता गणपतीच्या सुट्टीसाठी वगैरे पण सुट्टी वगैरे घ्यायची आहे आणि त्यासाठी गावी जाणार होतं सगळे, तर त्याच्याच गप्पा गोष्टी चालू आहेत. तर इकडे थोडेसे वडे वगैरे तळते आणि चटणी वगैरे तयार आहे, त्यामुळे साबुदाणा वडे चटणी आणि त्याबरोबर दही हे कॉम्बिनेशन जे आहे ते उपवासाला खूप छान वाटतं. आणि हे अशा प्रकारे क्रिस्पी असं वडा तयार करून झाला आहे. आणि त्यानंतर मग आपण नेहमी जेव्हा टेस्ट वगैरे करतो तर पहिल्यांदा एक वडा वगैरे मी तळून घेते, त्यानंतरच मग बाकीचे टाकते. कारण की तेल वगैरे चांगलं तापलं नसेल तर मग बाकीचे पण वडे आहेत ते बनायला खूप वेळ लागतो. तर एकावेळी दोन दोन तीन तीन असे वडे तळून घेते पटापट. आणि एका साईडला मी जे आहे थापून ठेवते. वड्याच्या साबुदाणा वड्यामध्ये जे आहे बटाट्याचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं असेल तर मग त्याला बाइंडिंग पण चांगलं येते. आणि माझे मी तळताना वडे मोस्टली फुटतात, तर त्याबद्दल आमचं डिस्कशन चालू होतं की जे बनवताना ते थापण्यावरती अवलंबून आहे आपण किती घट्ट वडे हे करतो आहे. जास्त पण घट्ट नाही ठेवायचे, जास्त पण सैल ठेवायचं नाही. आणि तसे वडे पहिले थापून घ्यायचे आणि त्यानंतर मग तळायचे, त्यामुळे वडे एकदम म्हणजे घट्टसर असतील तर मग क्रिस्पी होतात. आणि पाण्याचा अंश जास्त राहिला असेल तर मग त्याच्यामध्ये तेल जास्त शोषून घेतो. असे आमचे डिस्कशन वगैरे चालू आहे. तर असंच आम्ही जेव्हा जेव्हा जेवण वगैरे बनवतो किंवा काही वेळेला गावी पण असतो तेव्हा असं आमचं थोडंफार डिस्कशन चालू असतं. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तरी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्यू.